नमस्कार, मी मंदार फणसे, बेधडक मध्ये तुमचं स्वागत। बेधडक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मराठा क्रांती मोर्चा आणि त्याच्याशी संदर्भातल्या एकूण घडामोडींकडे। अर्थात या घडामोडींबाबत आपल्या सोबत मान्यवर असणार आहेत चर्चा करण्यासाठी। आपल्या सोबत शिक्षण मंत्री आहेत विनोद तावडे, आपल्या सोबत विनायक मेटे आहेत अध्यक्ष शिवसंग्राम संघटनेचे, आपल्या सोबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे, आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये थोड्या वेळाने सहभागी होणार आहेत डॉक्टर भारत पाटणकर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि विनोद पाटील जे याचिका करत आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या आरक्षणासंदर्भात पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाकडे जाण्याची त्यांना निर्देश दिलेले आहेत। अर्थात नेमकं काय होणार तेही त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात। पहिला प्रश्न खरं तर विनोद तावडे आपल्याला विचारायचा आहे, कारण अर्थातच गेले काही काळ आपण सगळेजण बघतोय आपण सत्तेमध्ये आहात, आणि सत्तेमध्ये असताना तुम्ही, कारण विरोधी पक्षात असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती तुमची स्पष्ट होती, सत्तेमध्ये असताना सुद्धा ती स्पष्ट आहे, आणि असं असताना हे सगळं जे एक प्रकारचं वादळ उठलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही फक्त सत्तेतनं बघताय की त्या वादळाकडे काही अधिक सखोलवर त्याचा अभ्यास करताय की त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होणार येणार काय अशी तुम्हाला आशा वाटते? नेमकं तुम्ही कसं बघताय या सगळ्या मोर्चांकडे? मराठा समाजाचा हा जो मोर्चा त्या त्या जिल्ह्यांमध्ये निघतो आहे, मला असं वाटतं की स्वाभाविकपणे त्या समाजाच्या मनामध्ये एक असणारी जी खदखद आहे ती या निमित्ताने बाहेर पडते, आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नसताना समाजाचं नेतृत्व केवळ व्हॉट्सअपवर निरोप आला, कुठेतरी फेसबुकवर कळलं आणि त्या गावात पोचून बैठका केल्या, या पद्धतीने हा समाज आज एकत्र होतो आहे। हा कुठे कोपर्डीला घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आहे का, हा कुठेतरी आरक्षणासाठी आहे का, हा अजून काही गोष्टीसाठी आहे का? मला असं वाटतं की एक अमुक गोष्ट नाही, खरं म्हणजे यातल्या सगळ्या गोष्टी बरेच वर्ष या समाजाच्या मनात आहेत, आणि या गोष्टीसाठी आता आपण एकजूट होऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपली ताकद दाखवली पाहिजे हे समाजाला वाटलं, समाज त्यातनं रस्त्यावर आलेला आहे। आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं म्हणजे मराठा समाज हा आक्रमक समाज मानला होतो, पण अतिशय शांतपूर्ण मूक मोर्चे काढणं आणि ह्यातून खरी जास्त ताकद या मोर्चाची लक्षात येते आहे। आणि शासन म्हटलं तर आम्ही अजिबात बघायची भूमिका घेत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयातली चर्चेची घोषणा केलेलीच आहे, आणि दुसऱ्या बाजूने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये स्वतः मेटे साहेब पाहत आहेत, आमच्या मराठा आरक्षण समितीचा मी अध्यक्ष आहे, त्याच्यामध्ये असतील अजितदादा पवार असतील, विखे पाटील असतील, चंद्रकांत दादा असतील, एकनाथ शिंदे असतील, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्ही या मराठा समाज हा सामायिकदृष्ट्या मागास आहे सिद्ध करण्यासाठी जवळजवळ 70 पुरावे आम्ही कोल्हापूर गॅझेटवर डेक्कन कॉलेजमधून गोळा केलेले आहेत, आणि या पुराव्यांच्या आधारे हा समाज सामायिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करता येईल याची पूर्ण तयारी आपण केलेली आहे। नक्की तुम्ही ही पूर्ण तयारी केलेली आहे, त्याबरोबरीनं पुन्हा बाळासाहेब एकूण हे जे मुकमोर्चे निघतात या मुकमोर्चांमधलं जे मौन आहे त्या मौनाचं भाषांतर तुम्ही कसं करताय? मंदार, मी पहिल्यांदा असताना एका दुसऱ्या विषयावरती जरा मांडतो, आणि तो म्हणजे हा जो मराठा समाजाचे जे मोर्चे निघतात आहेत, माझी त्यांना असणारी एक नम्र विनंती आहे की उरीच्या प्रश्नावरनं कदाचित पाकिस्तान बरोबरचे असणारे संबंध बिघडतील आणि सरकारला काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, आणि त्या संदर्भातलं मला वाटतं असं विनोद तावडेने मी जे बोलणार आहे ते त्यांनी बोललं असतं तर अधिक बरं झालं असतं असं मी त्या ठिकाणी म्हणतो, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर बोलले असते तर अधिक बरं आहे। मुंबई आणि महाराष्ट्र हा तसा महत्वाचं राज्य आहे, आणि शासन हे उरीच्या संदर्भात पूर्णपणे अडकलेलं असताना, केंद्र शासन असताना मराठा समाजाने असणारे त्यांचे मोर्चे काही दिवस जर थांबवले हा प्रश्न संपेपर्यंत, तर मला वाटतं असणारा अधिक चांगलं होईल असं माझं त्यांना असणारं आव्हान आहे। का या एक प्रश्न सरकार भेडसवतंय त्याच्यामध्ये की डिप्लोमॅटिकली त्याला टॅकल करायचं आहे की असणारा मिलिटरी ऑप्शन्स ह्या टॅकल करायचं, किंवा ह्या अशा परिस्थितीवरती निर्णय घेताना तिथे असणारा सरकारला शांतता लागते, तेव्हा मराठा समाजाने असणारं ती शांतता सरकारला द्यावी आणि काही दिवसासाठी असणारा मोर्चे काढू नये असं माझं त्यांना असणारं आव्हान आहे। परिस्थिती एकदा निवळली की त्यांनी असणार आपले मोर्चे काढावे हे मी त्यांना आव्हान करतो या ठिकाणी।
मी दुसरं असं बघतो या ठिकाणी की आपण जो प्रश्न विचारला आहे की हे जे मूक मोर्चे निघतात आहेत म्हणजे हे जे काही मला गावातल्या राजकारणातलं माहिती आहे आणि पाटील समाज कशा रीतीने वागतो हेही माहिती असताना हा त्यांच्या स्वभावाच्या विरोधातला मोर्चा आहे. म्हणजे विनोद तावडेंनी असे मोर्चे काढले असते तर मी समजू शकलो असतो, काय का त्यांना शिस्तीत मोर्चे काढण्याची आरएसएसनी सवय लावलेली आहे. आणि इथे यशवंतराव चव्हाणापासून ते असणारं शरद पवारापर्यंत घेतलं तर या सगळ्यांची असणारी बेशिस्ती जे कारभार चाललेला आहे त्याच्यामध्ये काही हे नाही. तेव्हा ह्या हा हे मोर्चे शिस्तीनेच कसे निघतात आहेत हाच माझ्या पुढचा असणारा एक प्रश्न आहे. आणि याचं उत्तर मला वाटतं विनोद तावडेंनी दिलं तर अधिक चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं त्याच्यामधला असणारा हा जो मूक मोर्चा म्हणून जो आहे या मूक मोर्चामधला असणारा ज्या काही मागण्या त्या ठिकाणी आर्टिक्युलेट केल्या जातात आहेत आणि मला तीन त्याच्यातल्या असणाऱ्या महत्वाच्या, एक तर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भातला आहे, दुसरं इथलं असणारं आरक्षणाच्या संदर्भातला आहे आणि तिसरा जो आहे त्या तो म्हणजे की महाराष्ट्रातला असणारा हा जो मराठा समाज आहे या मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीच्या संदर्भातला आहे. या प्रश्नांवरती अजून कोणीही स्पष्टपणे नुसतं मागण्या मागितल्या पण त्याचा तपशील अजून काही मांडलेला नाही. त्याच्यामध्ये नेमकं कुठे ह्या कायद्यांमधनं किंवा इथलं असणारा आरक्षणाच्या संदर्भातलं विनोद तावडेंनी आत्ता असताना जे स्टेटमेंट केलं की आम्ही असताना इथला गोळा करतोय तिथलं गोळा करतोय तिथलं गोळा करतोय, माझा एक सवाल प्रश्न असा आहे की गेले 8 महिने असताना ह्या केसची हिअरिंग मुंबई हायकोर्टात झाली नाही, का झाली नाही? तुम्ही असताना त्याला असताना कोर्टाला का विनंती केली नाही की ताबडतोब असताना हिअरिंग करा आणि त्याचा निकाल द्या? सरकार काही करत नाही असं माझं म्हणणं आरोपच आहे या सगळ्या ह्याच्यावरती. किंवा मी असं म्हणेन की हा जो दुष्काळ गेला या दुष्काळामध्ये असणारा शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात झळ पोचली, म्हणजे त्याचं होतं नव्हतं तेवढं असताना त्याला विकावं लागलं. म्हणजे ज्या बैलाची जोडी 1.5-2 लाखाला जात होती ती बैलांची जोडी असणाऱ्या यांच्या बीफच्या कायद्यामुळे ते असणाऱ्या 20-25 हजारात सुद्धा गेली नाही. त्याच्यामुळे दुष्काळामध्ये सरकारचं काही योजना नाही, काही मदत नाही, फक्त घोषणा होत्या. त्यांनी जे साठवलेलं होतं मराठा समाजाने ते सगळं त्यांनी असणारं घालवलं. उलट मला लातूर उस्मानाबाद मधला असणारा मराठा समाजामधली जी लोक मी असणारं ओळखत होतो की ज्यांनी मायग्रेट केलं होतं स्वतःच असणारे ते म्हटले पाऊस जर पडला नाही प्रकाश होता आम्ही पुन्हा लातूर आणि उस्मानाबादला जाणारच नाही. म्हणजे शासनाची कसलीही मदत नसल्यामुळे एक फ्रस्ट्रेशन जे आहे म्हणजे आपल्याला आता कुणीच विचारू शकत नाही आणि आपल्याला विचारणार नाही अशी जी काही भावना झाली आहे ती भावना आता माझ्या दृष्टीने रस्त्यावरती येते आणि म्हणून प्रतिमोर्चे काढूनही हे जे माझं विधान होतं त्या विधानातला असणारा हाही एक भाग होता की मराठा समाजामधला असणारं जे खतखत आहे आम्ही असणारा बघतोय. कारण का आता पूर्वीचा असणारा 100 एकरमधला असणारा फार मराठा कमी राहिलाय, 4 पिढ्यांमध्ये असणारा त्याच्या जमिनीचा असणारा अनेक तुकडे झाले आणि तो आता असणारा लहान शेतकरी झालेला अशी परिस्थिती आहे. पण त्याच्याच बरोबर सत्तेमध्ये असणारा जो समूह आहे किंवा डॉक्टर झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, अधिकारी झालेला आहे किंवा चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे, हे सगळेजण ग्रामीण भागामधल्या जमिनी पाहिजे तेव्हा ज्या किमतीमध्ये विकत घेतात आहेत. तर हे तर उघड्या डोळ्याने पाहतोय. म्हणजे ज्याचा 15-20 वर्षापूर्वी जमिनीचा संबंध होता तो असणारा हे करतोय आणि त्याच्यामुळे हा जो राग आहे तो राग बाहेर पडलेला आहे. आणि म्हणून आम्ही जसं म्हणालो की इथं असणारा नादड विनोद तावडे किंवा इथला असणारा मुख्यमंत्री
कोणालाही असं पॉलिटिकल विल नाही आहे की बाबा उरीच्या नंतर असणारा आपण अपील करावं हेही साधं उमजून हा मला वाटतं त्याच्यातला दुर्दैवीचा भाग. एक मिनिट, तुम्ही सातत्यानं जो विनोद तावडे आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला त्यामुळे त्यांना आता पहिल्यांदा आपण बोलायला संधी देऊया, कारण अजून दोन जे मुद्दे तुम्ही काढले ज्या मुद्द्यांबाबत तुमचं म्हणणं आहे की उरीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी म्हणावं किंवा काय त्याच्यावरती तेच त्याचं स्पष्टीकरण देतील. आणि त्या व्यतिरिक्त माझ्या असणाऱ्या मराठा समाजाचा मी मराठा समाजाला आवाहन करतोय की त्यांनी काही दिवसापुरती असणारे हे मोर्चे थांबवावे जरा. विनोद तावडे मला असं वाटतं की बाळासाहेब या मराठा मोर्चाचं कुठलंही राजकारण होता कामा नये हे सामान्य मोर्चेकऱ्याचं मत आहे. पण दुर्दैव आहे की काही जण याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचा प्रयत्न करतात. आता आपले तीन मुद्दे. पहिला मुद्दा, उरीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यामध्ये केंद्र सरकार पूर्णतः त्यामध्ये जे आवश्यक गोष्टी करायच्या ते करत आहे. सध्या मराठा समाजाचे मोर्चे हे महाराष्ट्रात निघत आहेत, दिल्लीत निघत नाही आहेत. आणि ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी हा समाज पूर्ण ताकदीने या भारताच्या सैन्याच्या मागे उभा राहील. त्यामुळे सध्या समाजाला असं वाटू देऊ नका की आता उरीचं कारण पुढे करून तुम्ही आमचे मोर्चे थांबवत आहेत. मला खात्री आहे की ज्या शिस्तीत हे मोर्चे निघत आहेत त्यामध्ये देशभक्ती आहे, समाजभक्ती आहे. आपण निश्चिंत राहा. क्रमांक एक, मुद्दा उपस्थित शिस्तीत मला मान्य आहे बाळासाहेबांना शिस्तीचं आहे याचा अर्थ हे मोर्चे संघ काढतोय का, तर बाळासाहेब समाजच हे मोर्चे काढतोय ह्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, त्याला लोकांनी उत्तर आज काल दिली आपण पाहिलं. तिसरा मुद्दा, शेतकरी जनावर विकतो आहेत आणि या बीफ बॅनमुळे ते जनावर विकलं गेलं नाही. शेतकरी आपलं जनावर मरेपर्यंत सांभाळतो बाळासाहेब. तो असं कत्तरखान्यात विकत नाही आपल्या जनावराला, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्याचा अपमान करू नका. आणि कोर्टामध्ये सुनावणी लवकर व्हावी म्हणून किती वेळा आम्ही मेन्शन केलं हे आपण माहिती घ्या. आपण स्वतः मान्यवर वकील आहात तर आपल्याला हे माहिती दिलं कळेल की आम्ही किती वेळा मेन्शन केलं. मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश हे सलग तीन कमी अंतराने बदलल्यामुळे ती तारीख ते देऊ शकले नाहीत. आणि आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला दिनेश पाटलांना तो हाच दिला की तुम्ही हायकोर्टातच जा. त्यामुळे राज्य सरकार या विषयात योग्य पावले टाकतायत, आपण काळजी करू नका. विनायक मेटे, पुन्हा मुद्दा आहे की हे मोर्चे जे निघत आहेत या मोर्चांचं टोक कशात आहे? या मोर्चांना आरक्षण हवं आहे, या मोर्चांना अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये काही तक्रारी आहेत त्या स्पष्टपणे आतापर्यंत सगळ्यांनी बोलून झालेल्या आहेत. नेमकं काय हवं या मोर्च्यातनं? अजेंडा येणाऱ्या काळात या मोर्च्यातनं काय असेल असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही आता मित्र पक्षात, सत्ताधारी पक्षात. असं आहे मंदारजी की आज महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघत आहेत ती गेले अनेक दिवसापासूनची ही खदखद आहे. कोपर्डीच्या निमित्तानं जे मोर्चे आज निघायला लागलेत त्या मोर्चाच्या काय मागण्या आहेत आपण जर पाहिले तर पहिले कोपर्डीच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. दुसरी मागणी आहे की आरक्षण आम्हाला मिळावं. तिसरी मागणी आहे ॲट्रॉसिटीमध्ये सुधारणा व्हावी. चौथी मागणी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शिक्षण मोफत मिळावं, नोकरी लागावी. आणि नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला लवकर व्हावी. अशा अनेक मागण्या आहेत. ह्या मागण्या जर आपण बारकाईनं पाहिल्या तर दुर्दैवानं काय व्हायला लागलं अलीकडे, या सगळ्या मागण्या एका बाजूला होत आहेत आणि फक्त ॲट्रॉसिटीच्या बद्दलच माध्यमामधून आणि लोकांमधून चर्चा व्हायला लागल्यात. त्यामध्ये मी बाळासाहेबांचं नक्की अभिनंदन करेल. मी मागेही केलं की त्यांनी चांगली भूमिका घेतली की प्रति मोर्चे काढू नये. पण त्यांच्याच याच्यामधल्या काही लोकांना मात्र ते सुचत नाही हा दुर्दैवाचा भाग आहे, त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. पण मुद्दा असा आहे की ह्या मोर्चाला कोण करतंय का, तर कुणीही करत नाही. या मोर्चाच्या पाठीमागं कोणताही संघटना नाही, कोणता पक्ष नाही, कोणता नेता नाही. हे सर्वसामान्य जो समाज आहे गेल्या अनेक वर्षापासून होरपळतोय. म्हणजे मराठा समाजाला जमीनदार असणार 100-100, 200-500 एकरवाला समाज आज अल्पभूधारक भूमिहीन पातळीवर आलाय. त्याला पिकत नाही, निसर्ग साथ देत नाही,
आणि नंतर सरकार कोणतेही असो पूर्वीचंही सरकार त्याचं दुर्लक्ष झालेलं आणि त्याच्यामधून मग आत्महत्या वाढलेल्या आहे, त्याच्यामधून मग मुलांची शिक्षण, मुलाची नोकरी, उद्योग, व्यवसाय आणि या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो स्वतःच्या मराठा समाजांच्या नेत्यांचा तो दुर्दैवाने दुर्लक्षित झालाय. त्यांनी फक्त स्वतःचं कुटुंब किंवा स्वतःचे फार फारत नातेक होते याच्या पलीकडे तो आमचे नेते मंडळी गेले. म्हणजे या सगळ्यांचाच रोष एकूण या मराठा समाजाच्या अलीकडच्या नवीन तरुणामध्ये आणि म्हणून त्याला जास्त आवाज देण्याची गरज आहे. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सगळ्याला सांगोवे करून हा मोर्चा एकत्र झालेला आहे आणि त्याचं हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून तो न्याय मागण्यासाठी आलेला आहे. तो कोणत्याही समाजाच्या जातीच्या वर्गाच्या धर्माच्या नेत्याच्या विरोधात हा हे मोर्चे निघत नाहीत आणि त्यामुळेच कोणत्याही नेतृत्वाच्या शिवाय हे मोर्चे निघतात. कोणाचंही नेतृत्व त्यांनी स्वीकारलं नाही आणि पुढेही स्वीकारेल असं हा समाज आता वाटत नाही. राहिला प्रश्न एकच, मी बाळासाहेबांनी जे उरीचा तो महत्वाचा प्रश्न आहे माननीय विनोद तावडे साहेबांनी त्याचं उत्तर दिलं सरकार म्हणून, पण मी आपल्याला एक ठामपणे सांगतो की तो विषय अत्यंत महत्वाचा आहे, देशाचा आणि आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं, जसं मागं आपलं म्हणलं जायचं की हिमालयाच्या करता धावून जाण्याचं काम सह्याद्रीनं जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा केलंय आणि तीच गोष्ट जेव्हा वेळ येईल तेव्हा मराठा समाजच तो स्वतः निर्णय घेईल आणि देशाच्या पाठीमागे उभा राहील. परंतु आज त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट अजून काही ठरली नसताना आपण त्यांना हे करण म्हणणं तेही बरोबर होणार नाही. आज कधी नव्हे तो हा सगळा मराठा समाज पुढे येत चाललेला आहे आणि त्याला जर असं म्हणजे आपण थांबवायचं म्हटलं तरी तो थांबेलच असं मला वाटत नाही. तो थांबेल असं तुम्हाला वाटत नाहीये? पुन्हा डॉक्टर भारत पाटणकर, तुम्हाला जे ते म्हणतात की कुठल्याही जाती धर्माच्या किंवा एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात हे मोर्चे नाहीयेत हे तुम्हाला पटतंय का? नाही, जाती धर्माच्या आणि कुठल्याही विभागाच्या विरोधी हे मोर्चे नाहीत हे अगदी स्पष्ट आहे. कारण याच्यामध्ये कुठंही अशी भूमिका पुढे आलेली नाही, लेखी आलेली नाही, तोंडी आलेली नाही. काही सोशल मीडियावर काही लोकांनी टाकलेली पोस्टिंग जर सोडली तर ही अशी भूमिका पुढे अजिबात आलेली नाही आणि त्यामुळं कोणताही आधार नाही की अमक्या जातीच्या विरोधात हे मोर्चे आहेत असं म्हणायला. कारण अट्रॉसिटी ऍक्ट विषयी सुद्धा जे म्हणणं पुढे आलेलं आहे, कारण मीच असं पहिल्यांदा होतो की उदयनराजेजींनी जी भूमिका घेतली होती त्याला मी कडकडून विरोध केला की नाही, अट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा म्हणणं हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि शाहू महाराजांच्यापर्यंत फुल्यांच्यापर्यंत जी परंपरा आहे त्याच्या परंपरेला काळीमा लावणारी गोष्ट आहे. पण लोकांचं म्हणणं नाही आहे, त्यांचं म्हणणं होतं आणि ते म्हणणं काही आता तिथं सातारला सुद्धा ते म्हणणं आता काही मोर्चामध्ये असणार नाही आहे. ते म्हणणं एवढंच आहे की खोट्या केसेस ज्या घातल्या जातात त्या खोट्या केसेसच्या बाबतीमध्ये काही बदल व्हावेत, खोट्या केसेस घालणाऱ्यांना शिक्षा होण्याच्या संदर्भात असं मुख्यतः म्हणणं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अट्रॉसिटी रद्द करण्याचा एक अजिबातच काही भूमिका कोणी मोर्चेकऱ्यांनी म्हणून घेतलेली नाही, त्यामुळं तो त्या कुठल्या जातीच्या विरुद्धचा प्रश्नच येत नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग की आता मेटेजींनी असं सांगितलं की 100-200 एकर मराठवाडा विदर्भामध्ये कुठेतरी असेल, पण 1881ची पहिली जनगणना ब्रिटिश काळामध्ये झाली त्यावेळपासूनचा जो गॅझिटियरमध्ये आलेली आकडेवारी आहे 1884च्या आणि तिथून पुढची 1919 पासून अशा तऱ्हेने आत्तापर्यंतची आकडेवारी काढली तर 95% मराठा समाज हा मराठा ही जातच नाही. मुळात महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात कधीच नव्हती, आजही नाही आहे. जात म्हणून कुणबीच होती, कुणबीच आहे आणि त्यातला 95% समाज हा मध्यम शेतकरी म्हणजे 5-10 एकर पासून ते 1/2 एकर 2 एकर पर्यंत आहे. त्यातले अर्धे भाग हे जे आहेत हे दुष्काळी आहेत. आणखीन उरलेल्या अर्ध्यातला 1/2 म्हणजे 1/4 सगळ्याच्या जर पाहिला आपण तर हा अतिपावसाच्या प्रदेशातला एक पिकी भाग आहे जो भात शेतीचा भाग आहे आणि सगळी गवताच्या पडीची जमीन आहे.
त्यामुळे आपल्याला असं दिसतं की ब्रिटिश काळापासून कारखाने आणि रेल्वे ज्याला आल्या त्यावेळेला पहिल्यांदा तत्कालीन महार आणि मांग समाज मुंबई पुणे वगैरे मुंबईला मुख्यतः गेला, त्याच्या पाठोपाठ धनगर आणि मराठा समाज गेलेला आहे. आज तागायत वजी उचलण्याचं काम जे मुंबईला चालतं यामध्ये धनगर आणि मराठ्यांच्या शिवाय तुम्हाला कोणी दिसणार नाही. जसं एका बाजूला कागद काचपत्रा उचलणं किंवा त्याच पद्धतीनं सफाई काम ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही बाकीची जात सापडणार नाही, पूर्वीच्या अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जाती सापडतील, तीच विभागणी वरच्या वजी उचलणाऱ्यांच्या मध्ये आहे. आणि म्हणून आजही हा हे जे मोर्चे आहेत हे अशा लोकांची अस्वस्थता सांगणारे मोर्चे आहेत. त्याचा अजेंडा जो आहे ती ही अस्वस्थता आहे की त्यातून आता नव्या आर्थिक धोरणानं मनोनॉमिक्स जे आलं 1991 पासून ते आता हे नवं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा जे काही आहे त्यामध्ये जी मुक्त अर्थव्यवस्था आणली गेलेली आहे त्याच्या परिणामी आता शेतकऱ्यांच्या आहे त्या जमिनी सुद्धा त्यांच्या जायला लागलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एक एक मोठी जात आहे कुणबी की ज्या आता उरलेली मराठा म्हणून म्हटली जाते, ती तिची अस्वस्थता तशी आहे. आणि म्हणून मग एका बाजूला मग आरक्षण आहे आणि त्या बाजूला ह्या तऱ्हेनं जमीन जाण्याचा जो प्रकार आहे तो विकासाचा मार्ग बदलण्याची मागणी यामध्ये निश्चितपणे आहे. हा विकासाचा मार्ग आम्हाला उद्ध्वस्त करतोय याची प्रचंड अस्वस्थता. आणि ही अस्वस्थता खुद्द सर्व पक्षातल्या मराठा नेत्यांच्या विरुद्ध अस्वस्थता आहे, कारण ते सत्तेत होते आणि सत्तेचा भ्रामकता यांच्यासमोर निर्माण झाली. आज त्या नेत्यांना टॉलरेट करायला समाज तयार नाही. नक्की तुम्ही म्हणताय की सद्यस्थितीतले जे नेते आहेत मराठा नेते जे आहेत तुला मराठ्यांच्यावरच्या अत्याचाराच्या बाबतीत आहे तिथे फाशीच झाली पाहिजे. म्हणजे ते फक्त काय मराठा समाजल्या स्त्रियांच्यावरच्या अत्याचाराच्या बाबतीत नाही, फाशी झाली पाहिजे ते कुठल्याही बाबतीत झाली पाहिजे. आणि मग आरक्षण आणखीन हे नक्की हे दोन मुद्दे जसे आहेत. विनोद पाटील विनोद पाटील नक्की विनोद पाटील माझं मी असं डॉक्टर पाटणकर मराठा समाजाच्या डॉक्टर पाटणकर हा जो ज्यांना जे स्वतःला फार इनामदार समजतात. डॉक्टर पाटणकर मी येतो तुमच्याकडे, तो जो मुद्दा तुम्ही मांडू इच्छिता त्याच्याकडे आपण वळूयात. पण तत्पूर्वी विनोद पाटील जो मुद्दा डॉक्टर पाटणकर मांडत होते ज्याच्यामध्ये सगळ्यात जसं ते म्हणाले की माथाडी सारखा वर्ग असेल किंवा या सगळ्या वेगवेगळ्या कामांमध्ये मुंबईच्या ओझे वाहणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा मराठा वर्ग त्या काळामध्ये आला, आत्ताच्या ज्या सगळ्या मोर्चामधली गर्दी दिसते त्याच्यामध्ये सर्वाधिक सुशिक्षित तरुण कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी आणि असं जे चित्र दिसतंय त्या चित्राचा अर्थ आपण कसा काढावा. आणि तुम्ही स्वतः याचिका करताय आज आरक्षणासाठी मागणी करताय, केवळ आणि केवळ आरक्षणासाठी हा सगळा मुद्दा समोर येतोय, केवळ आणि केवळ आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही सगळी गर्दी जमते असं म्हणायचं का आपण? नाही, सगळ्यात पहिले तर आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे औरंगाबाद संभाजीनगर मधून मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा कशामुळे निघाला? कोपर्डीमध्ये जी घटना घडली दुर्दैवी घटना, आमच्या भगिनीवर बलात्कार झाला, तिची हत्या करण्यात आली, त्या भावना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा निघाला. माझी माध्यमांना आणि राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांना अशी विनंती आहे की याची तुलना आपण जर मोर्चाची केली तर शिवाजी महाराजांची जी आग्रामधून सुटका झाली होती ज्या गनिमी कावा त्यावेळेस वापरण्यात आला होता तशा पद्धतीचे नियोजन या मोर्चाचं झालं. कोणी याच्यामध्ये खोला जाऊन मोर्चा कोणी काढला, कशा पद्धतीने काढला, कोणी याचं श्रेय घेऊन हा कोणी एकट्या दुकट्याने हा मोर्चा काढलेला नाही, हा स्थानिक कार्यकर्त्यांची भावना विद्यार्थ्यांची भावनेने एकत्र आलेला आहे. माझ्यासकट कोणी याचं श्रेय घेऊन हा पहिला मोर्चाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा जो मुद्दा आहे की आदरणीय तावडे साहेबांनी जे काही बोललं मी ते शांतपणे ऐकलं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा उत्पादक म्हणून त्या काळामध्ये ओळखला जायचा आणि ग्लोबलायझेशनमध्ये तो इतका दूर फेकला गेला की त्याला स्वतःचं बी बियाणं सुद्धा मल्टीनॅशनल कंपनीकडून घ्यावं लागलं. ही फार दुर्दैवाची गोष्ट आली. आणि मराठा समाजाच्या तरुणांसमोर आता जर उपजीविका भागवायची असेल तर शिक्षण आणि नोकरी आणि या दोन गोष्टीमध्ये स्पर्धा टिकवायची असेल तर आरक्षण, एवढीच आमची मागणी त्या ठिकाणी होती. एक लक्षात घेतलं पाहिजे, तावडे साहेब आपण सांगता की राज्य सरकारने भरपूर वेळेस हे काय मेन्शन केलं, याच्याशी मी सहमत नाही. मी शांतपणे आपल्याला नमूद करू इच्छितो की आज 17 महिने झाले मुंबई हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ह्या केसला स्टे देतो आणि राज्य सरकारने अफिडेव्हिट त्याच्यामध्ये दाखल केलेलं नाही
हे 1 जुलै 2015 ज्या दिवशी मॅटर लिस्टेड झालं त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की राज्य सरकारने ॲफिडेव्हिट दिली नाही. मला देवेंद्र फडणवीस सरकारांना जाब विचारायचा आहे, मराठा समाजाचा कार्यकर्तो, का तुम्हाला 15 महिने असं जाणीव झाली नाही की मराठ्यांना आरक्षण द्यावं? किती दिवस मराठ्यांना तुम्ही ग्रहित धरणार आहात? आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचा एक तरुण म्हणून मी जातो, का राज्य सरकार गेलं नाही? कोणता तुम्ही सिनियर काउन्सिल महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये दिला? अहो, आणि दुर्दैवाची गोष्ट, परवा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की विस्थापितांविरुद्ध प्रस्थापिताची लढाई. अहो, आम्ही विस्थापित आहोत का? अरे, आम्ही स्थानिक आहोत, हा महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही विस्थापितची तुम्ही आमची तुलना कस काय करू शकता? मला फडणवीस साहेब आपल्याला सांगायचं आहे की आपण अशा प्रकारे आमच्यामध्ये विभाजन करू नका. मराठा समाजाचा तरुण आता जागृत झालेला आहे आणि तावडे साहेब आपल्याला विनंती करतो, तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. आपण एक मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून राज्य मंत्रिमंडळात काम करता, आता आपण एक भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली पाहिजे. ऍफिडेव्हिट कधी देणार? किती दिवसात आरक्षण देणार? 15 दिवसात वकील लावणार का? अटॉर्नी जनरलचं ओपिनियन घेणार का? नवीन कायदा घेणार का? कोर्टामध्ये काय बाजू मांडणार? आम्ही तुम्हाला आरक्षण मागत नाही. जे आरक्षण मिळालं फक्त ते लागू करायचं आहे. फार दुर्दैवाची गोष्ट आहे, आमच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय, आम्हाला गृहित धरलं जात आहे. त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की याचे श्रेय कोणी घेऊ नये. आणि पाटील, तुम्हाला टाइम बाउंडिंग प्रोग्राम द्यावा लागेल की किती दिवसात आम्ही तुम्हाला विनोद पाटील तुमचे नेते अजित पवार या आमच्या बैठकीत रोज बसतात, आमच्या बैठका नियमित होतात. ऍफिडेव्हिट कोणी द्यायचं, वकील कोण करायचा, हे सगळे मिळून आम्ही ठरवतो. त्यामुळे आपण जर नीट माहिती घेतली तर आपल्याला खरी माहिती कळेल की मुळात याच्यामध्ये 15 महिन्यापासून ऍफिडेव्हिट का दिलं नाही याचं उत्तर आपण द्या. पवार साहेब काय भूमिका मांडता, विनोद तावडे काय भूमिका मांडता, हे माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे, महाराष्ट्र सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का नाही, एका वेळीत आम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. किती दिवस आपण? ठीक आहे ना, विनोद पाटील एकदम आपण विनोद पाटील मोठ्याने बोललं ना, हे ज्यावेळी सरकारमध्ये होते ना तुमचे लोक, त्यावेळी बोलायला पाहिजे होतं. मला राजकारण करायचं नाही आहे. ॲफिडेव्हिट केव्हा सादर होतं? ज्यावेळी प्रत्यक्ष हिअरिंगची तारीख मुख्य न्यायमूर्ती देतात. आणि या विषयामध्ये आपले माजी ॲडव्होकेट जनरल रवी कदम केले, यामध्ये ॲडव्होकेट आम्ही जे थोरात आहेत ते केले, आपण आज जे महेश साळवे आणत होता, महेश साळवे कसे आले आपल्याकडे आम्हाला माहिती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले, ते का नाही आले हे आपल्या नेत्यांना विचारा. आणि त्यामुळे मला याचं राजकारण विनोद करायचं नाही. आपण तुम्ही आणि आम्ही मिळून आपल्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय, त्याचे प्रामाणिक प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांच्या पाठीशी राहा. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक घेऊया. विनोद पाटील मी तुमच्याकडे येतो, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ही चर्चा करताना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, या सकल मराठा क्रांती मोर्चा जो निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याची विधायक ऊर्जा जी आहे ती विधायक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होईल की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे राज आरक्षणाची मागणी जी आहे ती राजकीय चष्म्यातनं बघितली जाते का, ते सुद्धा आपण तपासणार आहोत. छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर विनायक मेटे असतील, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील, या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय आरक्षण की ॲटोसाठी मराठा क्रांती मोर्चाचा मुख्य अजेंडा कोणता आहे, मराठा आरक्षण या मागणीकडे राजकीय चष्म्यातून पाहिलं जात आहे का, आणि सकल मराठा क्रांती मोर्चा विधायक ऊर्जेत परावर्तित होतोय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण विचारतोय. आपल्यासोबत विनोद पाटील आहेत जे याचिका करतायत आरक्षण, मराठा आरक्षणाच्या संदर्भातले डॉक्टर भारत पाटणकर आहेत आपल्यासोबत, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत, विनायक मेटे आणि विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूया. प्रदीप जाधव म्हणतात, मराठा समाज शांततेत मोर्चे काढत आहे, उगाच मराठा विरुद्ध दलित अशी भांडणं का लावायची. तातेराव केंद्रे म्हणतायत, ॲट्रॉसिटी कायद्यातला बदल ही मराठा आंदोलनातली एक मागणी आहे, अजेंडा नाही आहे. आनंद देशमुख म्हणतायत, आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा समान नागरी कायद्याची मागणी करा. आणि अण्णा पाटील म्हणतायत, मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ॲट्रॉसिटी कायदासुद्धा रद्द झाला पाहिजे. ह्या बोलक्या प्रतिक्रियात आपल्या प्रेक्षकांच्या. आणि पुन्हा मूळ विषयाकडे जाण्याच्या अगोदर, विनायक मेटेंकडे जाण्याच्या अगोदर, प्रकाश आंबेडकर, मूळ मुद्दा जो आहे या सगळ्यामध्ये एक दिसतंय की
सगळा समाज जो आहे तो ढवळून निघतोय. सगळा समाज आणि विविध समाज सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये हे अगदी स्पष्ट झालंय. तुम्ही सगळेजण सामाजिक सार्वजनिक आयुष्यातले इतके वर्ष काम करणारे सगळे नेते मंडळी आहात. येणाऱ्या काळात सुद्धा असे अनेक अस्मिता, असे अनेक समाज असतील, त्यांना त्यांच्या मागण्यांसाठी ते ज्यावेळेला बाहेर येतील, या सगळ्याची दखल किती काळ कशा पद्धतीनं आपण घेतली पाहिजे? कारण त्यातनं निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेकडे आपण कसं बघणार आहोत? मुळात पहिल्यांदा एक आहे की आपण असं आता जे काही वक्तव्य झालं सगळ्या ह्याच्यामध्ये, तेव्हा प्रत्येकजण आपल्या जातीपुरता बघतोय असंच मला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. हे आम्ही माणूस म्हणून बघतोय असं मला कुठेच जाणवलेलं नाही. आणि म्हणून या देशाचं असणारं यापुढचं राजकारण जातीला धरून राहणार आहे की माणूस म्हणून आम्ही करणार आहोत ह्याच्यावरती या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. एकतर मी मगाशी जसं म्हटलं की जमिनीचे विभाजन झालं आणि त्याच्यामुळे असणारा लहान शेतकरी आला. दुसरं, जे काही शिक्षणामधलं इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे होतं तेवढं इन्व्हेस्टमेंट झालेलं नाही. आता दोष कोणाला द्यायचा मी त्या भानगडीत पडत नाही. तिसरं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जे सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय की सामान्य माणूस हा काही गोष्टींचा निर्णय घेत नाही आहे. यात जसं इथं याचा उल्लेख करण्यात आला आणि तो म्हणजे की ओपन इकॉनॉमीचा, मला माहिती आहे की मी त्यावेळेस असताना सांगितलं होतं की ही ओपन इकॉनॉमीचा पहिल्यांदा जो फटका कोणाला बसेल तर हा शेतकऱ्याला बसेल. याचं कारण की भारतातला शेतकरी आणि परदेशातला शेतकरी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. दुसरं आहे त्याच्यामध्ये की डेमोग्राफिक चेंजेस जे आहेत, इथं खाणारी लोकं जास्ती आहेत, तिथं खाणारी लोकं कमी आहेत, त्याच्यामुळे एक्सेस प्रोडक्शन आहे. आणि ते एक्सेस प्रोडक्शन डिस्पोज ऑफ कुठे करायचं? तर मग जिथे खाणारी लोकं आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे जे वेस्ट जाणार त्या वेस्टमधला असणारा जर 50% जरी मिळालं तरी त्याला असणारं एक इन्कम होतं त्या ह्याच्यामध्ये. असे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती मला वाटतं इथे बसलेला कोणीही मराठा समाजाचा कार्यकर्ता हा भूमिका घ्यायला तयार नाही की कुठल्या गोष्टी आम्ही खाजगी ठेवणार आणि कुठल्या गोष्टी आम्ही असणारा सरकारच्या ताब्यात ठेवणार आहोत. म्हणजे पब्लिक लाईफ आणि इंडिव्हिज्युअल लाईफ याच्यामधला असणारा जो फरक केला पाहिजे तो फरक इथे असणारा होत नाही आहे. सगळ्या जणांना असणारा खाजगी गोष्टी पाहिजेत. आणि कदाचित मला असं वाटतंय की मेटे माझ्या मताशी असणारा सहमत असतील की सहकार चळवळ जर मोडकळीस निघाली नसती आणि तिच्यामधला भ्रष्टाचार जर झाला नसता तर कदाचित मराठा समाजामधला हा जो असंतोष आपल्याला दिसलेला आहे तो दिसला नसता. का त्याच्यातून एक पर्याय अर्थव्यवस्था तिथे उभी राहते आणि ही जी तरुण पिढी शिकून आलेली आहे कदाचित त्यांच्या हाताला नव्या रीतीने कामकाज मिळालं असतं. आणि म्हणून सहकार क्षेत्र उभं करणारा मराठा समाजच आणि मोडणारा सुद्धा मराठा समाजच आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी माझ्या दृष्टीने असताना महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपण जे म्हणताय की बाई याच्या पुढचं काय, मी असणारा विनोद तावडेंना असणारं विचारणार आहे की बाबा हे जे मोर्चे निघतात आहे तुम्ही तर नुसती बघायची भूमिका घेत आहे. जी काही तरुण पिढी असेल त्या तरुण पिढीशी तुम्ही डायलॉग सुरुवात केलाय का? किंवा त्याच्या काय अपेक्षा आहेत त्याचं तुम्ही एक आहे, तुम्ही फक्त बघायची भूमिका घेत आहे. इथं असणारं ज्याला हे अधिक होणार नाही काही होणार नाही याची दक्षता आमच्यासारखी की ज्यांना असणारा काळजी आहे की समाजामध्ये असणारा दंगली होऊ नयेत, एकमेकांच्या विरोधात जाऊ नये किंवा इथला असणारा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, अशीच माणसं भूमिका घेतात आहेत. सरकारमध्ये बसलेले फक्त बघायची भूमिका आहे. त्यांनी असं ठरवलेलं आहे की देवाच्या भरोश्यावरती ठेवायचं आणि आपलं राज्य करायचं, असंच चाललेलं आहे त्याच्यामध्ये. असं चाललंय का? म्हणून एक मिनिट, असं नाही, गंभीर आरोप तुम्ही केलेला आहे. तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे. सरकार खरंच बघायची भूमिका घेते का? विनोद तावडे आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं बाळासाहेबांनी आज बहुधा ठरवून आले आहेत की
या सगळ्या मोर्चाचं पॉलिटिकलाइज कसं करायचं आणि त्या लाईनने बोलायचं. माझं आपण स्वतः माननीय मुख्यमंत्री मला पॉलिटिकलाइज करायचं असतं तर कदाचित मी असताना प्रतिमोर्चे काढू नका हे स्टेटमेंट केलं नसतं. म्हणून मी आजच्या चर्चेत तुमच्यात कोणाचाही हिंमत नाही आहे की ही स्टेटमेंट करण्याची. बाळासाहेब आपण माझं वाक्य त्याच्यामुळे असताना आम्ही स्टेटमेंट आहोत. आम्ही असताना राजकीय पुढारी नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बाळासाहेब माझं वाक्य आपण आम्हाला असताना समाजाचं हित कुठं आहे काय आहे ते आम्ही कळतो. ते तुम्हाला आम्हाला करत असताना नीट आरोप करतात. ते तुम्हाला नाही आम्हाला हित कळतं. माझं वाक्य आपण नीट ऐकलं असतं तर आपण हे पुढचं बोलला नसतात. पण आपलं काय आज झालं मला माहिती नाही. म्हणालात की मी पॉलिटिकलायझेशन करायला निघालेलो आहे. काय म्हटलं या वाक्याला माझं असताना ऑब्जेक्शन आहे. माझं आपल्या म्हणण्याला असं की आज बाळासाहेब एरवी नाही. आता हे आपण नीट मी येतो त्यात म्हटलं तर कौतुक आजच्या चर्चेपर्यंत म्हटलं जे माझं मत आहे आणि ते मत मी मांडलं पाहिजे. उद्याचा मला असं वाटतं तू हा जर हाताबाहेर गेला आणि काही घडलं तर तुमच्यात असताना मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत पाहिजे होती सांगायला की बा हे मोर्चे काही दिवस थांबवा. आता तुम्हाला उत्तर महत्वाचं आहे. कुठला समाज हा महत्वाचा नाहीये हे खरंच आहे. पण काहीतरी देशाची ताकद आपण ठेवली पाहिजे आणि देशाला आपण जर लीड करत असलो तर. बाळासाहेब मगाशी मी सांगितलं की या विषयामध्ये गरज पडेल तर हा समाज थांबवेल. उगाच एखादं कारण काढून समाजाचं आंदोलन थांबू नका. समाजाचं आंदोलन थांबू नका. अशा प्रकारची लोक समाजाचं मराठा समाजाचं आंदोलन थांबवायचा प्रयत्न करतात. असं कारण करू नका. नरेंद्र मोदी या योग्य निर्णय घेतील. लोकांपेक्षा अधिक इनपुट आहे. लोकांपेक्षा तुमच्याकडे असताना अधिक इंटेलिजन्स आहे. आम्ही सामान्य माणसं आहोत. आमच्याकडे इंटेलिजन्स नाही. पण आम्हाला असताना जे दिसते त्याच्यावरनं आम्ही केलेलं आहे. नाही ठीक आहे. आपण उरीचा मुद्दा बाळासाहेब उरीचा मुद्दा आपण एक मिनिट थांबूया. एक मिनिट. इंटेलिजन्स आमच्याकडे जास्त आहे ना. मग निश्चिंत रहा. योग्य आम्ही म्हणू तोपर्यंत काळजी करू. पण तुम्ही बघ्याची भूमिका घेताय का? मुद्दा त्यांचा जो होता मूळ मुद्दा होता तुम्ही बघ्याची भूमिका घेताय का? आता बाळासाहेबांनी आतापर्यंत याशी अतिशय स्पष्ट शब्दात मी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयात सविस्तर मुलाखत देऊन या संबंधातले जे त्या त्या ठिकाणचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे. हे आपल्या माहिती आहे. त्या नेत्याने सुद्धा काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. कुणाशी चर्चा करायची काय मुद्द्यावर करायची ती केली आहे. आणि जर चर्चा जर सरकारची या पद्धती चर्चा चालली नसती तर हे अशा पद्धतीने ज्या अतिशय चांगल्या संघटितपणे मोर्चे निघत आहेत त्याचं स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं. आणि त्यामुळे सरकार बघ्याची भूमिका घेत नाही. यामध्ये अतिशय सक्रिय आहे. ज्या पद्धतीने सक्रिय आवश्यक आहे त्यामध्ये सक्रिय आहे. काळजी करू नका बाळासाहेब. निश्चिंत एक मुद्दा बाळासाहेब तुमचाच मुद्दा विचारायचा आहे. जो मगाशी थोड्याफार फरकांनी भारत पाटणकरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. बाळासाहेब तुम्ही सुद्धा उल्लेख केला की जी ज्यांनी सगळं सहकार क्षेत्र तयार केलं किंवा जी शेतीची जे महर्षी होते त्यांच्याच नंतरच्या पिढ्यांनी किंवा त्यांच्याच सगळ्या कुटुंबांनी एक प्रकारे हे सगळं मुळीत काढलं. विनायक मेटे तुम्ही या सगळ्या त्यांच्या विश्लेषणाशी सहमत आहात का? नाही. असं आहे की या राज्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्येने असणारा समाज आहे. स्वातंत्र्याच्या नंतर किंवा अगोदरपासून सुद्धा की या सहकार चळवळीमध्ये मराठा समाज होता किंवा राज्य सत्तेमध्ये सुद्धा तो समाज सगळा होता. शेतीमध्ये होता. असा वेगवेगळ्या मोठा असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्यरत होता. आता सुरुवातीच्या काळामध्ये जे सत्तेमध्ये होते ते त्यांनी सहकार असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं सुरू केलं. पण ते सुरू करत असताना त्यावेळेस मात्र हा काय त्यांचा दृष्टिकोन नव्हता की हे फक्त मराठा समाजाच्या करताच होतं किंवा हे या समाजाच करता होतं. ते सर्व राज्यालाच पुढे घेऊन जाण्याच्या करता त्यांनी ती भूमिका घेतली होती. दुर्दैवाचा भाग असा आहे त्याच्यामधला की त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये मग कौटुंबिक त्याच्यामध्ये पणा जास्त येत चालला. त्याच्या पुढं तो संकुचित तो सहकार होत चालला आणि तिथून पुढे तो वाईट गोष्टी त्याच्यामध्ये घडायला लागला. त्याचा मग तो आपल्या कुटुंबापुरता मग नातेगोत्यापुरता असा तो मर्यादित. त्याची चीड ही बाकी उर्वरित समाजाला येतच चालली ना. आणि त्याच्यामध्ये वाईट असणाऱ्या गोष्टीचा प्रवृत्तीचा पण समावेश होत चाललेला आहे. हेही वस्तुस्थिती. त्याची चीड निश्चितपणे आहे. पण मूळ मुद्दा कुठे आहे का? हा एकमेव एकमेव कारण आहे का मोर्चाच्या पाठीमागं? तसं नाहीये. मगाचा मूळचा जो आपला प्रश्न होता मंदारजी आपला
की आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मी स्वतः गेली 25-30 वर्षापासून या संदर्भामध्ये आंदोलन करतोय आणि त्यानंतर आता जी कोर्टबाजी सुरू झाली आहे, ही कोर्टबाजी का सुरू झाली तर मागच्या सरकारनं आघाडी सरकारनं आरक्षण 16% ESBC मधून मराठा समाजाला 16% 5% मुस्लिम समाजाला तेव्हा देत असताना, जेव्हा आमच्या सरकारबरोबर जेव्हा चर्चा झाल्या, नारायण राणे समिती साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्या, तेव्हा मी स्वतः मोठ्याने ओरडून सांगत होतो, लिखी देत होतो, बोलत होतो की तुम्ही ESBC हा नवीन जो तुम्ही कॅटेगरी काढायला लागला ती चुकीची आहे, ती कोर्टामध्ये टिकणार नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते आरक्षण देऊ नका. आणि मराठा समाजाला एकदा तुम्ही कोर्टामध्ये जर अडकवलं तर नंतर फार अडचण निर्माण होईल, ही मी स्वतः काय केलं पाहिजे होतं. मग काय केलं पाहिजे होतं? मग तुम्ही ओबीसीमध्ये जाणार होते का? सांगतो ना, कुठल्या कुठल्या अशा गटात जाणार होता? सांगतो ना, ते पण आपल्याला सांगतो. तर त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं नाही. लोकसभेमध्ये मोठा पराभव झाल्याच्या नंतर मग विधानसभेला तरी फायदा व्हावा मराठा समाजाचा म्हणून ते घाईघाईनं आरक्षण दिलं गेलं. पुढं सरकार बदललं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कोर्टामध्ये काही लोक गेले आणि त्याच्यावर स्थगिती आली. आता मुद्दा असा आहे की दोन मुद्दे, तर कशामधून मिळायला पाहिजे होतं? एक ओबीसीचा पार्ट होता, तर त्याच्यामधूनही देऊ शकत होतं गव्हर्नमेंट. ते नसेल तर 9th schedule जाऊन सुद्धा सरकार हे देऊ शकत होतं, ते आज सुद्धा देऊ शकतं. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट कसं झाला की जेव्हा स्थगिती दिली, जेव्हा ती स्थगिती दिल्यानंतर मी स्वतः आणि सरकार आम्ही स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो की ही स्थगिती उठवावी आणि आम्हाला अंतिम हेरिंग द्यावी. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की सध्या हायकोर्टामध्ये फक्त अंतरिम तुम्हाला ही दिलेला स्टे दिलेला आहे, अंतिम नाही. तर तुम्ही पूर्णपणे अंतिम निकाल लागल्याशिवाय आमच्याकडे येऊ नका म्हणून हे केलेलं आहे. एक ते झाल्याच्या नंतर दुसरा ते झाल्याच्या नंतर मग हायकोर्टामध्ये परत आम्ही गेलो. हायकोर्टामध्ये परत ऑफिडेविट हे मूळ ऑफिडेविट हे सादर केलं. नंतर आता त्याचं ऍडिशनल ऑफिडेविट सादर करावं लागतं, म्हणजे ऍडिशनल पुराव्याचं वगैरे ते करणं आता बाकी आहे. आणि यासाठी जे तारीख लागायला पाहिजे होती ती 1 तारीख लागली. त्याच्यामध्ये मुख्य न्यायमूर्तीकडेच ही केस चाललेली होती, तर मुख्य न्यायमूर्ती 3 वेळेस बदलले, त्यामुळे ती पुढं 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 असंच जात चाललं. पण यामध्ये सरकारचे जे वकील होते ते तर होतेच, म्हणजे रवी कदम पासून ते पाठीमागचे ऍडव्होकेट जनरल, मी शिवसंग्रामच्या वतीनं सुद्धा वेगळे 2 वकील मोठे वकील हे आम्ही दिले आणि तिथं कोर्टाचंही झालं. एवढंच नाही तर आज विनोद पाटलांनी जे हरीश साळवी दिलेले, हरीश साळवी साहेबांना सुद्धा आम्ही, माझे वकील आम्ही भेटलो होतो की त्यांना सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये आणावं. आज थोरात साहेब दिलेले, आणखीन रवी कदम दिलेले, असे सगळे मोठे वकील दिलेले. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यासाठी आमचा लढा आहे आणि मला वाटतं हे सरकार सुद्धा त्याच भूमिकेत आहे. विनोद पाटील हे निश्चितपणे मी आपल्याला नक्की विनायक मेटे यांचं जे या याचिकेच्या संदर्भातलं म्हणणं आहे तुम्हाला पटतंय का विनोद पाटील? साहेब, एक सगळ्यात पहिले लक्षात घ्या की केतन तिवडकर नावाचा एक व्यक्ती कोर्टामध्ये जातो आणि ह्या कायद्यावर स्थगिती घेतो. केतन तिरोडकरांनी जे जे मुद्दे नमूद केलेत की मराठा समाज याला माळ झालेला आहे, मराठा समाज हा प्रस्थापित आहे, मराठा समाज हा कारखानदारीशी निगडीत आहे आणि मराठा समाजाला राज्य सरकार पालतं पोचतं यांचं आरक्षण थांबवा, ही केतन तिरोडकरांच्या याचिकेमधली भाषा ही कोणाशी मिळती जुळती आहे, ही कुठली वृत्ती आहे, या वृत्तीचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जर राज्य सरकारने ठरवलं, सरकार कशाला म्हणता, की सरकारची ही जबाबदारी असते. आपण जर बाकीच्या राज्यात गेलो, केरळमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी 60%पेक्षाही अधिक प्रमाणात आरक्षण आज रोजी टिकलेलं आहे. मी मेटे साहेबांचं स्वागत करतो आणि मेटे साहेबांना मी फार पूर्वीपासून ओळखतो, मराठा समाजाचा लढा त्यांचा चालू असतो. पण मेटे साहेब आपल्याला अशी विनंती करू इच्छितो की आपण आता सरकारमध्ये आहात आणि आपण सरकारच्या मागे लागून
यांच्याकडून एक जर टाइम बाउंडिंग प्रोग्राम आपण जर ठरवून घेतला तर निश्चित मराठा समाजाला आरक्षण मिळेल. आणि दुसरं मी तावडे साहेब आपल्याला अशी विनंती करतो की तावडे साहेब आपण म्हणला की बा तुम्हाला अमुकने वकील दिला तमुकने दिला, एक लक्षात घ्या, विनोद पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पूर्ण जमीन जरी विकली तरी मी शेवटपर्यंत मराठा समाजासाठी वकील लावील, हा एक मुद्दा. दोन क्रमांकाचा मुद्दा, केतन तिरोडकरच्या याचिकेमधले जे मुद्दे तेच मुद्दे परवा सन्माननीय मुख्यमंत्री हे त्यांच्या जाहीर मुलाखत मध्ये बोलले, तेच म्हणले प्रस्तावित विस्थापित, तेच म्हणले कारखानदारी. म्हणजे कुठंतरी कोणीतरी ठरून एखाद्या वृत्तीने केतन तिरोडकरांना न्यायालयात पाठवलं का, हा पण प्रश्न माझ्यासारखा सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यासमोर आहे. तावडेसाहेब मी आपल्याला विनंती करतो, आपण ह्या समितीचे प्रमुख आहात, ठीक आहे टेक्निकली काय अडचणी आम्ही समजू शकतो, पण आपण एक जाहीर भूमिका घ्या की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार. एक लक्षात घ्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचे सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मराठ्यांना व धनगरांना आरक्षण देईल, मिळालं का नाही मिळालं. न्यायमूर्ती बदललेत, हे बदलले, हे कारण आहेत. टेक्निकली आपणही समजू शकता, आपण शिक्षण मंत्री आहात, की जर सरकारने ठरवलं ते फार सहजपणे शक्य आहे. आणि रस्त्यावर लोक उतरल्यावर याचे गांभीर्य येणार आहे का, तर नाही. मी आपल्याला विनंती करतो, आपण एक मराठा नेता म्हणून, बाजूला जाऊ द्या सरकार, बाजूला जाऊ द्या मंत्रीपद, मराठा नेता म्हणून आपली भूमिका जाहीर करा. आणि ते सर्वजण आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो, नाही तर स्पष्टपणे सांगा आमच्या अडचणी राजकीय, आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही. आणि राहिला मोर्चा थांबवण्याचा विषय, तर मराठा मोर्चांची भावना अशी आहे की जिल्ह्या जिल्ह्याचे मोर्चे संपल्यावर लोक तालुक्याच्या मोर्चाची तयारी करताय. म्हणजे एक लक्षात घ्या की राज्य सरकार कधी चर्चा करणार, कोणाशी करणार, कोणी एकट्याने हा मोर्चा काढले नाही. तुम्हाला विभागीय आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असेल, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेत, ते निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत का? ते पोहोचले, त्याच्यामध्ये मुद्दे स्पष्ट आहे, तुम्ही उत्तर द्या की मला अमुक औरंगाबाद जिल्ह्याच्या मोर्चाचं निवेदन आलं, त्यात हे चार मुद्दे, ह्या चार मुद्द्याचे आमची उत्तरं. एक तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स घ्या, त्यात जिल्ह्याचे लोक आपल्या समोर येतील. हे एकट्या दुकट्याला चर्चेला कार्यकर्त्यांना बोलून कुठेतरी दुफळे निर्माण होत नाही का, की याला वेटेज द्यायचं, त्याला खाली पडायचं? हा राजकीय बाजार कोणीही मांडू नये, सर्व समाज याच्यामध्ये समाविष्ट होता. हा कोणाच्या एकट्याचा मोर्चा नाही, हा सगळ्या समाजाचा मोर्चा आहे. आणि एक लक्षात घ्या, मराठा समाज फार वर्षांनी संघटित झाला, याच्यामध्ये कोणी बैठकाच्या नावाखाली दुफळी करू नका, असं माझं स्पष्टपणे मत या ठिकाणी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा महत्वाचा सगळ्यात मुद्दा जो आहे तो हाच आहे की शिक्षण मंत्री विनोद तावडे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. जी मागणी केली जाते खरं तर इतक्या सगळ्या लोकांशी, विविध जिल्ह्यांमधल्या तालुक्यांमधल्या लोकांशी संपर्क संवाद आणि त्यातूनही त्यांच्याकडनं काही विचारणा करता येणं हे सरकारी यंत्रणेला शक्य आहे का, आणि एका विहित वेळेमध्ये हे सगळं करता येणं शक्य आहे का? कारण जे विनोद पाटील म्हणाले की सरकार अजून जे करायला पाहिजे ते का करत नाही आहे, हे विनोद तावडे यांच्याकडनं आपण थोडक्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर ऐकूया. पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. आपण सकल मराठा क्रांती मोर्चा विधायक ऊर्जेत परावर्तित होईल का या अखेरच्या मुद्द्याकडे येणार आहोत. आपल्या मान्यवरांचं काय म्हणणं ते आपण पाहूयात, पण तत्पूर्वी आत्ता साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक महत्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे. आरक्षण की ॲट्रोसिटी या सगळ्या मुद्द्याच्यावर अवतीभोवती चर्चा असताना ॲट्रोसिटी कायद्याच्या संदर्भात ठोस असं विधान त्यांनी केलंय, काय विधान केलंय ते आपण आधी ऐकूयात. ॲट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल जर बोलायचं झालं तर आज कोण उघडपणे ठोसपणे बोलायला तयार नाही. आवर्जून मी तुम्हाला सांगतो की हा कायदा हा रद्द झाला पाहिजे. माझं उदोदन करू नका, ऐका. एक लक्षात, या कायद्यामुळं मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केला, या कायद्यामुळं मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतोय, या कायद्यामुळं मोठ्या प्रमाणावरती ब्लॅकमेलिंग केलं जात, या कायद्याच्या अनुषंगाने वाटत ते सर्व केलं जात, आणि त्यामुळं या कायद्यात बदल केला जातो. त्यामुळे कायद्यात बदल केला पाहिजे असं नंतर ते पुन्हा म्हणालेत, कायदा रद्द केला पाहिजे असं आधी म्हणालेत, नेमकं काय त्याच्यातनं आपण अर्थ काढायचा? डॉक्टर भारत पाटणकर, खरं तर तुम्ही सुद्धा म्हणालात थोड्या वेळापूर्वी की उदयनराजे यांच्यासोबत तुमची चर्चा झाली आहे, आता त्यांनी स्पष्टपणे म्हणाले की कायदा रद्द झाला पाहिजे, बदल केला पाहिजे असंही नंतर ते म्हणालेत, काय अर्थ काढणार? नाही, मी असं म्हणालो नाही,
नाही नाही त्यांच्याशी चर्चा अजिबात मी केली नाही, त्यांनी स्टेटमेंट केलं पुण्याला, त्यानंतर मी स्वतः त्याला विरोध करणारी भूमिका घेतली आणि त्यांना असं म्हटलं की तुम्ही या मोर्चामध्ये येत असाल तर बाकीचे लोक या मोर्चामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हे जे मोर्चा आहे त्यामध्ये ही मागणी नाही आहे आणि ही सगळ्या ह्या महाराष्ट्राच्या आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत फॅमिली परंपरेला काळीमाला होणारी गोष्ट आहे असं म्हटल्यानंतर ते थांबले होते, गप्प होते. ते काय साताराच्या संयोजन बैठकीला मी जाण्याचा प्रश्न नव्हता, पण त्या संयोजन बैठकीला ते नव्हते आणि आता जर पुन्हा ते तर करत असतील, भूमिका घेत असतील तशी, आणि थोडीशी ती आता दोन्ही कुठली भूमिका आहे अस्पष्ट असलं तरी सुद्धा ते पुन्हा बोललेले आहेत की रद्द केलं पाहिजे, तर ते त्या मोर्चामध्ये येऊ शकत नाहीत अशी तिथल्या समाजाची भूमिका आहे. साताराचा जो मोर्चा निघणार आहे 3 तारखेला, त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका घेतलेली आहे की अट्रॉसिटी कायदा रद्द करणं ही आमची भूमिका नाही. त्यामुळे त्यांना मग आता तिथून बाजूला राहावं लागेल ही परिस्थिती आहे, कारण आरक्षणाचा मुद्दा हा जास्त महत्वाचा आहे आणि हा मुद्दा फक्त खोट्या केसेसच्या बाबतीमध्ये बदल करा, खोट्या केसेस घालतायत त्यांना शिक्षा व्हावी एवढ्या पुरता मर्यादित आहे, हे इतकं स्पष्ट आहे. आणि हे असं करून मराठा समाजाची अस्वस्थता जी आहे ती एका बाजूला आरक्षण नाही, दुसऱ्या बाजूला मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जमीन काढून घेतली जाते आणि त्या बाबतीमध्ये शेतीला पाणी नाही त्यामुळे दुष्काळ आहे, समन्याही पाणी वाटप होत नाही आणि मग झक मारत ओझी उचलायला शहरामध्ये स्थलांतर करावं लागतं. याच्यामुळे पर्यायी विकास नीती काय सरकार घेणार आहे का या बाबतीमध्ये? आरक्षण एका बाजूला आणि पर्यायी विकास नीती दुसऱ्या बाजूला, की आम्हाला फोर्स्ड मायग्रेशन करावं लागू नये असं सरकार भूमिका कोणती घेणार? का फक्त FDI करणार? FDI इथे येणार त्याच्यामध्ये प्रकल्पांच्या मध्ये जमिनी जाणार आणि जमिनी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थता वाढणार, हा जो काही भाग आहे तो फक्त आरक्षण देऊन तुमचं चालणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत हे जे आमचं आधीच ओझी उचलामध्ये आरक्षण आहे ते रद्द करा ना, इकडे आरक्षण द्या चांगल्या नोकऱ्यांच्या मध्ये आणि इकडे ओझी उचलायच्या मधलं आरक्षण रद्द करून दुसरी एक विकास नीती आणा की ज्यातून आमच्या जमिनी जाणार नाहीत आणि दुष्काळ खलास होईल संपूर्ण. या बाबतीमध्ये भूमिका समन्याय पाणी वाटपाच्या पद्धतीची घेतली पाहिजे त्यांनी नक्की. ते असं खरं म्हणजे अस्वस्थतेचा अर्थ आहे नक्की. कितीही आता यामध्ये एकच फक्त उपाय काढायला गेलो आपण तर ही अस्वस्थता थांबणार नाही, ही अस्वस्थता बंद होणार नाही अशी परिस्थिती आहे नक्की. अर्थात ही अस्वस्थता तुम्ही म्हणताय एकांगी पद्धतीनं बंद होणार नाही, पण पुन्हा बाळासाहेब खरं तर अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं तुम्ही या विषयामध्ये बोलू शकताय म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की आत्ताचं जे उदयनराजे यांचं वक्तव्य आपण बघितलं त्या वक्तव्यामध्ये पुन्हा एकदा त्या अट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भातला उल्लेख आला. पुढे थोडी चर्चा जाण्याच्या अगोदर तत्पूर्वी तुमचं या सगळ्या संदर्भातलं ठोस असं मत काय, कुठे बदल केला पाहिजे जर बदल करायची परिस्थिती आली तर? कारण आतापर्यंत सातत्यानं त्याच्याबद्दल बोललं जात आहे पण त्याच्यात पुन्हा ठोसपणा कुणाच्याच वक्तव्यामध्ये येताना दिसत नाहीये. शरद पवारांचं असणारं जे घर वापसीचं स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये असणारं जर आपण पाहिलं तर त्यांनी असणारा हा कायद्याचा दुरुपयोग कोण करतो याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हा जो SC समूह जो आहे किंवा ट्रायबल समूह जो आहे की ज्याला हा कायदा लागतो, ज्यांच्याकडे असणारं हे सालगडी आहेत त्या सालगड्यामार्फत असणारा हा कायद्याचा दुरुपयोग केला जातो, ज्यांची मालकाबरोबर भांडणं होतात त्यांच्याशी. त्याच्यामुळे हा मुद्दा स्पष्ट आहे त्याच्यामध्ये की कोण दुरुपयोग करतं आणि कोण दुरुपयोग करत नाही आहे त्याच्यात. परंतु माझ्यासमोर असणारा एक मोठा मुद्दा आहे की उदयनराजेसारखे असणारे खासदार 3 महिन्यापूर्वी असणारा पार्लमेंटमध्ये ह्याच्यावरती सखोल चर्चा झाली आणि सखोल चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही दुरुस्त्याही करण्यात आल्या. त्यावेळेस मी असं उदयनराजेसारखे खासदार जे आहेत की लोकांना बाहेर येऊन भडकवतात आहेत किंवा स्वतःच काय म्हणायचं याच्याबद्दल त्यांची स्पष्टता नाही, जसं आपण मग अशी म्हटलात की एका बाजूला कायदा रद्द करा दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये दुरुस्त करा, असे दोन्ही दगडांवरती पाय ठेवून चालणारी ही जी माणसं आहेत
माझा सवाल आहे, लोकांनी त्यांना असं विचारलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला संधी होती त्या कायद्याच्या संदर्भात पार्लमेंटमध्ये चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही काय सूचना मांडल्या? आता जे कोणी इथे बोलतोय, म्हणजे मी महाराष्ट्रातले असणारे जेवढे खासदार आहेत त्या सगळ्या खासदारांच्या नावाने त्यांनी असणारं काही ठोस ह्याच्यामध्ये सुधारणा कराव्यात म्हणून असणारं काही अमेंडमेंट प्रपोज केल्यात का, दुरुस्त्या प्रपोज केल्यात का म्हणून बघत होतो पार्लमेंटमध्ये, तर मला कुठेही आढळल्या नाहीत की त्यांनी असणारं काही सुधारणा कराव्यात त्याच्यामध्ये. तेव्हा हे जे पॉप्युलर लोकांच्या भावनेबरोबर भर जाऊन त्याच्यातला असणारं भडकवून हा जो चालला आहे हा मुळात माझा म्हणणं असं की मेटेसारखे मंडळी आहेत किंवा इथला सर विनोद तावडे आहेत त्याच समाजाचे आहेत. मी असं त्यांना विचारणार आहे की तुमचा तुम्हाला नेमका बदल काय पाहिजे हा तर सांगा, म्हणजे त्याची चर्चा सुरुवात होते. म्हणजे नुसती बदल झाला पाहिजे, त्याच्यामधला सर दुरुपयोग होतोय हे दोन शब्द वापरले की सर्वसामान्य माणसाला आपण खेचून घेतो याच्याबद्दल दुमत नाही. पण बदल जर करायचा असेल किंवा त्याच्यामधलं हे करायचं असेल तर तुम्ही त्याचा आराखडा मांडा ना त्या ह्याच्यामध्ये. आणि तो आराखडा मांडून जसं आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आपण म्हणताय की ॲफिडेव्हिट गेली नाही म्हणून असतात ते थांबलेलं आहे, तसं माझं म्हणणं आहे की या ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या संदर्भातलं काय बदल, कसल्या रीतीने बदल, आणि आता माझ्या अंदाजानं जे काही बदल आलेले आहेत त्या बदलाच्या ह्याच्यामध्ये DYSP च्या रँक खालचा इन्क्वायरी होत नाही. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये असणारा ॲट्रॉसिटीचा कायदा झाला की तिथे असणारा अरेस्ट केला जात होता, आता असणारा ताबडतोब अरेस्ट नाही आहे, ते असणारे इन्क्वायरी होऊन त्याच्यामधली अरेस्ट आहे. पूर्वी ह्याच्यामध्ये असं होतं की बेल मिळत नव्हता, आता असणारा कोर्टाने हे केलेलं आहे की बेलही त्यांनी असणारा ताबडतोब त्याच्यामध्ये मान्य केलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या काही जाचक परिस्थिती होती ती परिस्थिती माझ्या अंदाजानं आता शीतल झालेली आहे त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे असणारं काय बदल आहे काही नाही याचा आराखडा मांडल्याशिवाय मला वाटतं असणारा ह्याची चर्चा पुढेच जाऊ शकत नाही. किंवा आपण जसं म्हणाल की या मोर्चातून जी काही ऊर्जा निर्माण झालेली आहे या ऊर्जाचा असणारं आपण नेमकं स्वरूप काय ठेवणार आहोत याचंही कुठे असणारी मला मांडणी त्याच्यामध्ये दिसत नाही. किंवा जे कोणी पुढाकार घेतात आहेत आणि हे काढतात आहेत, मी काही जणांशी बोललो त्या या सगळ्या याच्यामध्ये, तर तेही काही मांडू शकलेले नाहीत. आम्ही मोर्चा काढणार, आमच्या ह्या मागण्या आहेत, एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे. पण मी म्हटलं ह्याचं जर विधायक स्वरूप आणायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मांडणी करावीच लागेल. आणि ती मांडणी झाल्याशिवाय त्याची म्हटलं चर्चा पुढे जातच नाहीये. नक्की नक्की. ही मांडणी कोणी करायची? एक मिनिट जसं विनायक मेटे बोलता बोलता असणारं म्हणाले की त्यांनी EBC बंद आम्हाला मिळू शकत नाही, त्यांनी स्पष्ट मांडलं. तेव्हा त्यांनी दुसरं असणारं त्याच्यामध्ये असं म्हटलं की आम्हाला OBC च्या माध्यमातून देता येईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. माझं मेटेने असणारं विनंती आहे की ह्या OBC च्या ह्याच्यामधनं सुद्धा कसं मिळता येईल याचाही तुम्ही असणारा मांडणी केली पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. नाही नक्की. पण ही मांडणी सोडवायला कुठेतरी मार्ग होतो. नक्की ही मांडणी कोणा कधी करायची कोणी करायची हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. जसा मगाशी ज्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे त्यांनीच ती करायची. नाही, विनोद पाटील यांनी मगाशी म्हटलं होतं, जो विनोद तावडे यांना आपल्याला प्रश्न त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की चर्चा कोणाची करायची, म्हणजे सरकार अशा प्रकारे ज्यावेळेला ते म्हटले की कुणा एकाशी चर्चा करू नका, फूट पाडू नका या सगळ्या मोर्चामध्ये, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की तालुका लेवलला किंवा अगदी जिल्हा पातळीवरती जिथे जिथे मोठे मोर्चे निघालेत तिथली निवेदनं बघा, तिथले जे संयोजक आहेत बघा आणि अनेकांची तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स करा. मंदार, माझं एक म्हणणं आहे की सरकार आहे, मांडणी म्हणजे मागणी आलेली आहे तेव्हा सरकारने आपली भूमिका जर स्पष्ट केली तर त्या सरकारच्या भूमिकेवरती असणारा चर्चा होऊ शकते. आणि जसं पाटील यांनी असं म्हटलंय की खालच्या स्तरापर्यंत मोर्चे चालले, म्हणजे तालुका लेवलपर्यंत चाललेले ही वस्तुस्थिती आहे. माझं म्हणणं असं आहे की कुठे नाही कुठेतरी त्याची एकतर आंदोलनकर्त्यांनी त्यांची मांडणी मांडली पाहिजे, ते आता करत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा अशी आहे की सरकारने ती करावी. त्याच्यामुळे विनोद तावडे बसलेले आहेत, त्याच्यामुळे विनोद तावडेंनी असताना शासनाची भूमिका क्लिअर करावी. नक्की. विनोद तावडे काय येणार आहे, कारण एका मागोमाग एक मोर्चे निघतायत, 3 ऑक्टोबर पर्यंतचे जवळजवळ 18 मोर्चांचे जे मोठे मोर्चे आहेत त्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत असणारा मोर्चे आहेत, 15 ऑक्टोबर मुंबईचा मोर्चा असं मला सांगण्यात आलेलं आहे.
नक्की विनोद तावडे काय उत्तर असेल आपलं? मला एक दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत की केतन तिरोडकरने केलेलं ऍफिडेव्हिट याची सुनावणी आधीच्या सरकारच्या काळात त्यांनी जे दिलेलं वकील होते त्यांनी 16, 17, 18, 19 सप्टेंबरला म्हणजे मी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या आधी त्या विषयात सगळी सुनावणी पूर्ण झाली आणि त्या उच्च न्यायालयाचा निर्णय जो आला तो मात्र नवीन सरकार आल्यानंतर आला. याचा अर्थ आम्हाला काही संधी कोर्टात मांडायला मिळाली नाही. तो अध्यादेश ज्यावेळी संपत आला तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही नवीन कायदा आणला. याचा अर्थ या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ही भूमिका स्पष्ट आहे. नाहीतर अध्यादेश लॅब झाल्यानंतर आम्ही कायदा आणला नसता. यातून या सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे समोर जाते. दुसरा मुद्दा यामध्ये कोपर्डीमधल्या जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे की नाही, तर फास्ट ट्रॅक कोर्ट, उज्ज्वल निकम या सगळ्या व्यवस्था सरकारने केलेल्या आहेत. त्या दुसऱ्या मागणीच्या विषयासह सरकार पूर्णपणे सक्रिय आहे. तिसरी मागणी जी आहे की ज्यामध्ये मोर्चात येणाऱ्या सगळ्यांची मागणी ॲट्रॉसिटी रद्द करा अशी नाही, ॲट्रॉसिटीमध्ये काही बदल केले पाहिजे. जसं माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की काही बदल यात झालेले आहेत, तर अजूनही काही बदल यात होऊ शकतात का? तर काही जणांशी चर्चा झाल्यानंतर काही जणांनी असं सुचवलं की ज्याचा विचार पुढे जाऊन चर्चा सगळ्यांशी मिळून करावी लागेल की एखाद्याने ॲट्रॉसिटी दाखल केली की त्याला एक ठराविक 15 दिवसानंतर आर्थिक नुकसान भरपाई मिळते समाज कल्याण खात्याकडनं. तर ही ॲट्रॉसिटी त्याचं आर्थिक नुकसान झाल्याची असेल तर लगेच 15 दिवसात नक्की दिली पाहिजे. आर्थिक नुकसान नव्हतं, बाकीची काही झाली असेल तर ती तो कोर्टामध्ये सिद्ध झाल्यानंतर द्यायची का, जेणेकरून आर्थिक फायद्यासाठी जे काही जणांना वापरतात, काही जण स्वतः करतात, हे थांबू शकतं का? अशा काही सूचना मोर्चातल्या काही जणांनी मांडलेल्या आहेत ज्याची चर्चा ही मला वाटतं सर्वांनी म्हणून केली पाहिजे. आता मुद्दा आहे की चर्चा करायची कोणाशी, तर या मोर्चाला कोणी नेतृत्व नाही आहे. सर्वपक्षीय बैठक बोलून चर्चा झाली तर मोर्चामध्ये या जो ज्या शब्दाला विनोद पाटील आक्षेप घेत आहेत की प्रस्थापित आणि विस्थापित, होय प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात हा सामान्य मराठा समाज आज चिडलाय की इतके वर्षानुवर्ष 154 घराणी सत्तेत राहिली, कारखान्याचे चेअरमन राहिले, पण सामान्य घरातला मराठा समाजातला माणूस हा तसाच राहिला आणि त्यामुळे प्रस्थापित नेतृत्वाची चर्चा ही या समाजाला नको आहे. मग चर्चा कोणाशी करायची? तर औरंगाबादचे लोक म्हणले की ज्या दोन मुली आमच्या गेल्या निवेदन घेऊन त्यांना बोलवा. नांदेडच्या ठिकाणचं काल त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजून 3 नावं त्यांना बोलवा. तर या विषयात सगळ्यांशी चर्चा करून सरकार मराठा समाजाच्या भावनांशी 100% सहमत आहे आणि चर्चा करून यातनं मार्ग निघेल यावर माझं ठाम म्हणणं आहे. पण त्याला कालमर्यादा असेल का? त्यांचा आग्रह कालमर्यादा, अर्थातच कालमर्यादा असणार. अजून मोर्चे निघत आहेत, मग ते मोर्चाची हवा काढायला यांनी मुद्दाम आधी चर्चा केली असा पुन्हा आरोप करायला मोकळे होतील. त्यामुळे आमचं या विषयात सगळ्यांशी बोलणं झालं, तारखा काही आलेल्या आहेत आणि बहुधा मुंबईचा मोर्चा हा कल्मिनेशनचा मोर्चा असेल की त्यानंतर याबाबतची चर्चा शासन सगळ्या मोर्चेकऱ्यांशी करेल. अच्छा, नक्की या सगळ्या बाबतीमध्ये विनायक मेटे पुन्हा तुम्हाला असं वाटतं का की मराठा आंदोलनातले तुम्ही जुने कार्यकर्ते आहात त्या आणि आत्ता प्रस्थापितांमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला या अर्थाने खरं तर न्याय देण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या मोर्चेकऱ्यांना आणि या मोर्चाच्या मागण्या सरकारपर्यंत तुम्ही स्वतः अतिशय जलद गतीने आणणार आहात का समोर? मंदारजी, पहिले एक मी स्पष्ट करू शकतो, मी प्रस्थापित नाही. तुम्ही आता सत्ताधारी पक्षाच्या बरोबर आहात, मित्र पक्षाला प्रस्थापित नेतृत्वाविरुद्धात हा समाज उभा राहिलाय. ते प्रस्थापित इतके वर्ष जे सत्तेत होते ते आहेत. मी प्रस्थापित नक्की नाही. नंबर 2, सरकारच्या सोबत आहे पण सरकारमध्ये नाही, हे भूमिका मुळात समजून घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या मोर्चेकरांच्या वतीनं मी त्यांचे बाजू सरकारच्या बरोबर मांडावी असं अजिबात नाही. मुळामध्ये जी चर्चा कोणाशी करावी असा जो सरकारच्या समोर सुद्धा आणि अनेकाच्या समोर जो प्रश्न पडलाय, माझं स्पष्टपणे उत्तर त्याला आहे, ही कोणत्याही नेत्याच्या बरोबर चर्चा सरकारनं करू नये. करावी पण ती शेवटी त्यांनी करावी. पण कुणाशी चर्चेत सुरुवात करावी? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत ते कोण कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, छोटे छोटे कार्यकर्ते,
त्याची संपूर्ण माहिती पोलीस डिपार्टमेंटला यंत्रणेला असते. एलसीबी आहे, सीआयडी आहे, वेगवेगळे गुप्तहेर आहेत, सगळे यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. चेहरे नसलेले असे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, ते त्यांची यादी जर घेतली तर त्या जिल्हानिहाय चर्चा करावी, काही हरकत नाही. पण तुम्ही अगोदर त्या प्रत्येकाशी चर्चा करा, तुम्ही त्याच त्याच वाटलेल्या चेहऱ्याबरोबर चर्चा करून काही साध्य होणार नाही. म्हणून नवीन नेतृत्व येऊ द्या, याच्यातून नवीन तरुणांचं येऊ द्या, नवीन युवकांचं नेतृत्व येऊ द्या. उलट ते या मोर्चाच्या घुसळणीमधून ते जर आलं ते महाराष्ट्राच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट होईल. हे एक राहिला. बरं, दुसरा जो काही महत्वाचे मुद्दे आहेत की अॅट्रॉसिटी ऍक्टच्या बद्दल बाळासाहेबांनी बोलले ते खरंय की याच्यामध्ये सुधारणा काय करायची आहे. नुसतं सुधारणा केली पाहिजे, एखादा दुसरा अपवाद रद्द करण्याचा असेल नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मोर्चेकरांची हीच भूमिका आहे की याच्यामध्ये सुधारणा करावी आणि दलित समाजाच्या हक्काचा संरक्षणाचा कायदा आहे त्याच्याविरुद्ध कुणी जावं अशी कुणाची भावना नाही. म्हणून मी मगाशीही म्हणलो होतं, आत्ताही म्हणतो, कोणत्याही दलित समाजाच्या नेत्यांनी ही भूमिका समजून घेतली पाहिजे आणि प्रतिमोर्चे काढण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. कारण या राज्यामध्ये दलित समाजाचा आणि मराठा समाजाचा तणाव हे या राज्याला कधीही परवडणार नाही. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तो तसाच राहिला पाहिजे. हा एक सुधारणा काय कराव्यात, तर जामीन मिळण्यापासून ते कोर्टामध्ये त्याला दाखल करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी त्याच्यात मी थोडाफार त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, पण मी या ठिकाणी काही ते सांगत बसत नाही सगळ्या, पण काही आहे. पण मोर्चेकऱ्यांनी जसा त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, तसंच मी मागे एक विनंती केली होती की सरकारनं याच्या संदर्भामध्ये एक उच्चस्तरीय कायद्याची ज्ञान असणाऱ्या लोकांची समिती बसवावी. ज्या ज्या आत्तापर्यंत केसेस झालेल्या आहेत त्याच्यातल्या खरोखर किती आहेत, अशा विनाकारण राजकीय दृष्टिकोनातून काढलेल्या की त्याचा अभ्यास करायला काही हरकत नाही. तो अभ्यास करून त्याची शिफारस केंद्राला करावी, हा त्यातला एक मार्ग मोर्चेकऱ्याशी बोलून निघू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला दिसत आरक्षणाचा सुद्धा मुद्दा की मगाशी सांगितलं की ओबीसी मधून द्यायचं, हो ओबीसी मधून सुद्धा दिलं जाऊ शकतो. आताच्या ओबीसीला अ मध्ये टाकायचं, नवीन घटकांना ब मध्ये टाकून हे करायचं आणि नंतर तुम्ही रिझर्वेशन देऊ शकता एक, नाही तर 9 शेड्यूलमध्ये देऊ शकता. सेंट्रल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असं आहे की 50% वरती जाऊ नये असा काही कायदा नाही, ते एक बंधन आहे, ते एक आपण आलं. त्याच्या पुढे जर जायचं असेल तर दोन गोष्टी आहेत, एक सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि गरज त्याची तुम्ही आहे हे सिद्ध करणं. तर सामाजिक मागासलेपण हे आपल्याला सिद्ध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सिद्ध करावं लागेल आणि मग त्याची गरज आहे हे सिद्ध केल्यानंतर मग तुम्ही ओबीसी मध्ये जा किंवा 9 शेड्यूलमध्ये जा. हे दोन्ही पर्याय या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला आहेत, त्या माध्यमातून या राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. पण मंदार माझी एक दुसरी एक विनंती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं या सर्व मागासलेल्या समाजाला आरक्षण देताना जे त्यावेळेची परिस्थिती होती, जी भूमिका घेतली होती योग्य आणि चांगली त्या समाजाला न्याय देण्याची, ती त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. पण आताच्या परिस्थिती आणि हे सगळे बदल झालेला आहे, त्या बदलत्या परिस्थितीमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्टानं यांनी सुद्धा त्याचा एक विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दिशेनं अनेक समाजाच्या मागण्या ज्या हळूहळू पुढे येत चाललेल्या आहेत ते त्याला कुठेतरी रस्ता आणि मार्ग मिळू शकेल असं मला निश्चित नक्की. अर्थात हा रस्ता आणि मार्ग आपल्या सगळ्यांना मिळून शोधायचा आहे आणि तेढ कुठली होता का म्हणे याचा सुद्धा आपल्याला सगळ्यांनी खुणगाट बांधायला काही हरकत नाहीये. अर्थात जो मुकमोर्चा निघतोय त्या मुकमोर्चाच्या भावना जशा आपण समजून घेतल्यात, तशाच ज्या इतर भावना आहेत, इतर समाजाच्या इतर अस्मितांच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा आपण सकलपणे समजून घ्यायला काही हरकत नाहीये. जसे सकल मराठासाठी एक मागणी समोर आलेली आहे, तशीच सकल मराठ्यांसाठी जी मागणी असायला हवी, सकल महाराष्ट्रासाठी जी मागणी असायला हवी आणि सकल महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात तेढ न होता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल अशी अपेक्षा करूया, आशावादी राहूया. धन्यवाद, नमस्कार.